नमस्कार, मराठी मंथन चॅनलमध्ये आपले स्वागत. आज आपण नवरात्रीच्या घटाचे विसर्जन कसे करतात ते पाहणार आहोत. दसरा म्हणजेच नवरात्रीचा 10वा दिवस. या दिवशी सकाळी आंघोळ करून श्री गणेशाचे पूजन करून देवीला व घटाला गंध, फूल, दीप व अक्षद वाहून थोडेसे हलवावे. या उगवलेल्या अंकुरांना शाकंभरी देवीचे रूप मानतात. हे अंकुर देवीला वाहतात व त्यातील थोडे अंकुर डोक्यावरील टोपीमध्ये परिधान करतात. त्यानंतर देवघरातील देवांची पंचोपचारे पूजा केली जाते. देव स्वच्छ करून त्यांना गंध, अक्षदा, पुष्प, धूप, दीप अशी पूजा केली जाते. नवरात्रीच्या 9 दिवसांच्या दिव्यात तेल घालून दिवा तेवत ठेवावा. देवांची पूजा झाल्यावर विद्यार्थी सरस्वती पूजन करतात. मुले पाटीवर सरस्वतीचे प्रतीकात्मक चित्र काढून त्या पाटीची पूजा करतात व वह्या पुस्तकांची देखील पूजा करतात. त्याचप्रमाणे शस्त्राचे पूजन करण्याचीही प्रथा आहे. सशस्त्राचे पूजन काही लोक नवमीला तर काही लोक दसऱ्याला करतात. शस्त्रे आणि उपकरणांचे पूजन. या दिवशी राजे, सरदार, व्यापारी, शेतकरी, कारागीर जे कोणी शस्त्रांचा वापर करतात ते त्यांची शस्त्रे पूजतात. शस्त्रांमध्ये ईश्वर पाहतात. याच दिवशी म्हणजे दसऱ्याच्या दिवशी सायंकाळी गावाची सीमा ओलांडून ईशान्येस जाऊन शमी तसेच आपट्याच्या झाडाची पूजा करतात. तेथे अष्टदल रेखाटून अपराजिता देवीची स्थापना करून तिला विजयी, कायम यशस्वी होण्याचा आशीर्वाद मागतात. तिला गोकर्णाचे फूल आवर्जून वाहतात. शस्त्राची पूजा करताना आपट्याची पाने एकमेकांना देऊन दसऱ्याच्या शुभेच्छा देतात. या दिवशी शमीच्या झाडाचे व आपट्याच्या पानांचे तसेच अपराजितेच्या पूजेचे खूप महत्त्व आहे. शमीचे झाड. पांडवांनी अज्ञातवासात जाण्यापूर्वी आपली शस्त्रे शमीच्या झाडाच्या ढोलीत लपवून ठेवली होती. शमी म्हणजेच पाप क्षमते. शमीला प्रार्थना करतात की मला निर्विघ्न आणि सुखकारक विजय प्राप्त होऊ दे. म्हणून या दिवशी आवर्जून शमीच्या झाडाचे पूजन केले जाते. त्याचप्रमाणे आपट्याच्या वृक्षालाही खूप महत्त्व आहे. आपट्याच्या वृक्षाचे पूजन करून त्याला प्रार्थना केली जाते. हे अश्मांतक महावृक्षा, तू महादोषांचे निवारण कर, शत्रूचा नाश कर अशी प्रार्थना करून वृक्षाची पाने घरी आणली जातात. या दिवशी ही आपट्याची पाने सोनं म्हणून एकमेकांना देतात आणि विजयादशमीच्या शुभेच्छा देतात. विजयादशमी म्हणजेच अश्विन शुद्ध दशमी, याला दसरा असे म्हणतात. हा दिवस 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे. त्यामुळे नवीन कामे करताना हा मुहूर्त साधला जातो. त्याचबरोबर घरामध्ये गोडधोड जेवायला बनवतात. शुभारंभासाठी हा दिवस चांगला शुभ मानतात. जागा, जमिनी व गाड्यांची पूजाही या दिवशी करतात. आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.